आता मताधिकाराबरोबरच सरकारच्या विविध योजनांमधून अर्थसहाय्य करून जगण्याचाही हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. सरकारी नियमांचा बाव न दाखवता आणि कोणतीही पळवाट न काढता नियम आणि व्यवहाराची सांगड घालत नेहमीच समाजातील शेवटच्या घटकाला मदत करण्यासाठी कायम पुढे असलेले सोलापुरातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी तृतीय पंथीयांविषयी आपली संवेदनशीलता दाखवून त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरुवातीला तृतीय पंथीयांना एखादा कागद कमी असला तरी त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट करून घेतली. मतदार यादीतील 179 तृतीय पंथीयांना त्यांनी मतदार ओळखपत्रही मिळवून दिलं. आता लोकशाहीत तृतीय पंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. तृतीय पंथीयांच्या नोंदणीत आणि मतदार ओळखपत्र वाटपात सोलापूर राज्यात आघाडीवर ठरलं. आता मतदान ओळखपत्रानंतर तृतीय पंथीयांच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा निवडणूक कार्यालयानंच पुढाकार घेतला आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तृतीय पंथीयांकडून अर्ज भरून घेतले. यासाठी आतापर्यंत 52 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील 14 अर्जांना मंजुरी मिळाल्यानं त्यांना दरमहा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर सोलापूर 33 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 5 असे एकूण 38 अर्ज प्रलंबित आहेत. तेही अर्ज त्रुटींची पूर्तता केल्यानंतर लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण मागच्या 2 वर्षापासून जवळपास जे तृतीयपंथी मतदार आहेत त्यांच्या नोंदणीसाठी आणि देह व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्यासाठी आपण विशेष शिबिरं घेऊन त्यांची नाव नोंदणी केली. त्यापैकी आपण 179 तृतीयपंथी जे आहेत त्यांना आपण मतदान कार्ड देतोय. आणि आपण एक नवीन अभिनव उपक्रम म्हणून याच लोकांना संजय गांधी योजनेचा आपण लाभ देतोय. आत्तापर्यंत आपल्याकडे 52 अर्ज आलेले आहेत, त्यापैकी आपण 14 शहरामध्ये मंजूर केले आहेत. त्यापैकी उत्तरला अजून 33 आहेत आणि दक्षिणला 5. इतर जिल्ह्यातील सगळ्या तहसीलदारांनाही आपण सूचना दिल्या आहेत की अशा जर कोणी मागणी केली तर त्यांच्यावर प्रायोरिटीनं कारवाई करून त्यांना या योजनेचा लाभ द्यावा. आणि ह्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि तृतीयपंथीयांना एक आपण त्यांच्या सक्षमतेच्या दृष्टीनं काही ना काहीतरी मदत आपण करणं समाज हिताच्या दृष्टीनं आवश्यक वाटलं, त्यामुळे निवडणूक विभागानं हा उपक्रम हाती